उसाच्या FRP च्या रक्कम मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी देण्यात आला. साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी 14 दिवसांचं बंधन असूनही कारखानदारांनी अद्याप FRP ची रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाहीये. पूर्वीप्रमाणे कारखान्यांचा रिकव्हरी बेस 9.5 इतका करावा आणि गेल्या वर्षीच्या हंगामातील थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांच्यासह अनेक शेतकरी सोमवारपासून कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. यापूर्वी वारंवार मागणी करूनही शासनाकडून FRP न देणाऱ्या कारखानदारांवर कोणतीच ठोस कारवाई होत नाही. या वर्षीचा कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. मात्र असे असूनही काही कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाची रक्कम शेतकऱ्यांना दिलेलीच नाहीये. त्याचबरोबर केंद्र सरकारने रिकव्हरी बेस बदलला असून त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत आहे. त्यामुळेच पूर्वीप्रमाणे 9.5 हाच रिकव्हरी बेस ग्राह्य धरला जावा अशी मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे. या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होताना खासदार राव शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र आंदोलन केलं होतं. या लढ्यामुळं सर्व कारखानदारांनी FRP अधिक 200 रुपये हा दर जाहीर केलेला होता. परंतु साखरेचे दर कमी झाले म्हणून या साखर सम्राटांनी FRP चे तुकडे करून साखरेचे दर 2200 ते 2400 रुपयेपर्यंत दिलेले आहेत. आणि आज परिस्थिती साखरेचे दर वाढलेले असताना मात्र हेच कारखाने ज्यावेळी साखरेचे दर कमी झाले त्यावेळी दर कमी करतात. आता साखरेचे दर वाढलेले आहेत, साखरेचं मूल्यांकन वाढलेलं आहे, तरीसुद्धा एक रकमी FRP देण्यास टाळाटाळ करत आहेत. काही कारखान्यांनी FRP दिलेली आहे. जर काही कारखान्यांना पूर्ण FRP देणं परवडत असेल तर या कारखान्यांना पूर्ण FRP देणं का परवडत नाही यासाठी आणि हा गळीत हंगाम जवळ आलेला आहे, संपत आलेला आहे, त्यामुळे तीव्र आंदोलन केलं तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल म्हणून उपोषणाचा निर्णय आम्ही खासदार राव शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे. जोपर्यंत कारखानदार पूर्ण FRP शेतकऱ्यांना देणार नाहीत तोपर्यंत या आमरण उपोषणावर आम्ही थांब राहणार आहोत. या शेतकऱ्यांचा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.